नमस्कार, मी अक्षय पुंडेकर, कृषी विज्ञान टीव्हीच्या स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आपल्या परिसरातील काही विशेष घडामोडी स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरात कालपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस येण्याची दाट शक्यता दिसून येत होती. मात्र आज 7 एप्रिल रोजी 4 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आला. जवळपास 1 तास पाऊस पडत होता. शेतात शेतकरी ज्वारी काढण्यासाठी गेलेला असून पावसामुळे कामे खोळंबली व त्यांची कणस झाकण्यासाठी भागंभाग सुरू झाली. मागील गारपीटीमुळे अतोनात नुकसान झाल्याने आताही गारपीट होती की काय म्हणून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अरुण राठोड, ब्युरो रिपोर्ट, कृषीविधान टीव्ही, मंठा, जालना. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जालना जिल्ह्यातील मंठा येथील सम्राट अशोक वाचनालय इथे प्रदीपराव वाघमारे यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राध्यापक कामेठे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी दशेपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत वाचनाचे व्यसंगी होते. विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये ध्येयपूर्तीसाठी वाचनाची गोडी निर्माण झाल्यावर आणि पुस्तकाशी मैत्री केल्यास ध्येय तुमच्या मागे आल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी ते म्हणाले. यावेळी ऍडव्होकेट मधुकर मोरे, प्रकाश घुले, राजेश खंदारे, आकाश खरात यांच्यासह 47 विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची अभ्यासिकेसाठी उपस्थिती होती. कॅमेरामन अतुल खरासह अरुण राठोड, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, मंठा, जालना. अधिक बातम्या व माहिती करता सबस्क्राइब करा कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.